मंगळवारी सकाळी घोडावत स्कूलच्या बसला अपघात झाला त्यामध्ये कंटेनरमधील दोघे जण जागीच ठार झाले तर स्वतःचा जीव धोक्यात घालून स्कूल बसमधील बस जयसिंग चौगुलेंचा उपचारादरम्यान झाला घोडावत समूहाचे संजय घोडावत यांनी मयत चौगुले कुटुंबियांना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर केली तर जयसिंग यांच्या मुलाला नोकरी देण्याचा निर्णय जाहीर केला घोडावत समूहातील अन्य कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार चौगुले कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे घोडावत स्कूलच्या बसला मंगळवारी कंटेनरनं धडक दिल्यानं अपघात झाला मात्र स्कूल बसचे चालक जयसिंग चौगुले यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलांचा जीव वाचवला या अपघातात चालक जयसिंग चौगुले ठार झाले बस चालक जयसिंग चौगुले यांनी मुलांचा जीव वाचून आपली जबाबदारी समर्थपणे पेलली त्यामुळे संजय घोडावत यांनी चौगुले कुटुंबियांना अडीच लाख रुपये मदत जाहीर केली असून त्यांच्या मुलाला नोकरी देण्याचा निर्णय जाहीर केलाय शिवाय घोडावत शिक्षण समूहातील सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार चौगुले कुटुंबियांना देण्याचा निर्णय दरम्यान दवाखान्यात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह मोरे या महिला कर्मचाऱ्याला आज डिस्चार्ज देण्यात आला उर्वरित सात विद्यार्थ्यांना उद्या घरी सोडण्यात येणार आहे तर गंभीर जखमी असलेल्या ऋषिकेश कांबळेची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात आलंय मयत बस चालक जयसिंग चौगुले हे गडमुळशिंगीचे रहिवासी असून त्यांच्या अपघाती निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे